नमस्कार, आज 14 सप्टेंबर 2018, मेषराश. मेषराशीच्या व्यक्तींनी आज ओम अनंताय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग ऑफ व्हाईट आहे. आज चंद्राचं भ्रमण तुळराशीमध्ये असेल. व्यावसायिक प्रगतीचा आजचा दिवस आहे. मेषराशीच्या व्यक्तींना आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, शेतीशी निगडीत, लोखंडाशी निगडीत, पाण्याशी निगडीत आणि कापडाशी निगडीत या 5 क्षेत्रांमध्ये ज्या मंडळींचा व्यवसाय आहे अशा मंडळींना आजचं ग्रहमान हे अतिशय लाभदायक आहे. त्यामुळे आज दिवसाचं नियोजन उत्तम पद्धतीनं करावं. शांत चित्तानं दिवस तुम्ही आखावात. आज एक तुम्हाला व्यवसायाशी निगडीत एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जाणवेल. ती म्हणजे आज तुम्हाला नवीन संधींबरोबरच आज तुम्हाला तुमचा व्यवसाय सेट करणं, पुन्हा एकदा रिसेट करण्यासाठी आज तुम्हाला मदत प्राप्त होऊ शकते. त्यामुळे आजचा दिवस या सर्व गोष्टींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. महत्त्वाच्या आर्थिक घडामोडींचा, नवीन योजनांचा, महत्त्वाचे नियोजन करण्याचा असा आजचा दिवस तुम्हाला उत्तम आर्थिक स्थिती देणारा आणि कौटुंबिक सौख्य देणारा ठरू शकतो. वृषभरास. वृषभराशीच्या व्यक्तींनी ओम प्रभंजनाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पिवळा आहे. आजचा दिवस वृषभराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाचा दिवस आहे. महत्त्वाचं यासाठी की आज तुळराशीमध्ये असलेला चंद्र हा तुम्हाला प्रकृतीची काळजी करायला लावणारा आहे. वात, पित्ताचे आणि उष्णतेचे विकार ज्या मंडळींना आहेत त्यांनी स्वतःकडे दुर्लक्ष करू नये. आजचा दिवस विशेषतः गरोदर स्त्रियांसाठी हा विशेष काळजीचा दिवस आहे. आज प्रकृतीची काळजी घ्यावी, अतिरिक्त कामाचा ताण ठेवू नये, मानसिक ताणतणाव ठेवू नये आणि प्रवास करत असताना जपून प्रवास करावेत. वाहनांची काळजी घ्यावी. महत्त्वपूर्ण निर्णय योग्य पद्धतीनं घेण्यासाठी घरातील वरिष्ठ मंडळींचं, सहकाऱ्यांचं, मित्रमंडळींचं एक मदत घ्यावी, त्यांचं सहकार्य घ्यावं. ते सहकार्य तुम्हाला प्राप्त देखील होईल. अति आत्मविश्वासानं एखादी गोष्ट करणं हे तुम्हाला आजच्या दिवशी त्रासदायक ठरू शकतं. मिथुनरास. मिथुन राशीच्या व्यक्तींनी ओम वातात्मजाय नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचं तुळराशीमधलं भ्रमण हे तुम्हाला व्यावसायिक प्रगतीचं लक्षण आहे. आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय योग्य पद्धतीनं तुम्हाला हाताळता येणारे आहेत. निर्णय योग्य पद्धतीनं घेत असताना घरातील ज्येष्ठ मंडळींचा आज तुम्हाला सान्निध्य लाभेल. आप्तेष्टांबरोबर, मित्रमंडळींबरोबर आजचा दिवस तुमचा आनंदामध्ये तुम्हाला घालवता येईल. आज मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी उपलब्ध होत असताना, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये नवीन संधी उपलब्ध होत असताना आज महत्त्वाचे निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीनं घेता येतील. कर्करास. कर्कराशीच्या व्यक्तींनी ओम श्रीपतये नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पोपटी आहे. आजचा दिवस कर्कराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस आहे. कौटुंबिक सौख्य, व्यवसायामध्ये प्रगती अशा दोनही गोष्टी तुम्हाला आज प्राप्त होताना दिसत आहेत. कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवताना विशेषतः आज तुम्हाला यश येणार आहे. कौटुंबिक काही अडीअडचणी असतात, कुटुंबामध्ये काही मतभेद, गैरसमज झालेले असतात, हे दूर करण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल. तुमचं कुटुंब एकसंध ठेवण्यासाठी आज तुम्ही केलेला प्रयत्न हा कौटुंबिक स्थिरतेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण योगदान तुमचं असणार आहे. त्यामुळे आज महत्त्वाचं योगदान हे तुम्ही द्यावं. कुटुंबाला एकसंध ठेवण्यासाठी, कौटुंबिक कलह कमी करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत. आजचा दिवस हा बांधकाम व्यावसायिकांसाठी देखील उत्तम आहे. बांधकाम व्यावसायिक आणि जमिनीमध्ये गुंतवणूक जी मंडळींना करतात, व्यापार व्यवसाय करतात, अशा मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूलता दर्शवतं. कम्युनिटी मार्केट, शेअर्समधली गुंतवणूक आज लाभदायक ठरेल. सिंहरास. सिंहराशीच्या व्यक्तींनी ओम गुरुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग जांभळा आहे. आज चंद्राचं भ्रमण तुळराशीमध्ये असेल. तुळराशीमधील चंद्र हा तुम्हाला व्यवसायाशी निगडीत प्रगतिकारक ग्रहमान देणारा असतो. परंतु ही प्रगतिकारक जे ग्रहमान आहे, हे जे ग्रहमान आहे हे तुम्हाला धावपळ आणि दगदगीने प्राप्त होतं. त्यामुळे हे धावपळ दगदग शांत चित्तानं करणं आणि ती करत असताना स्वतःची प्रकृतीची आणि वाहनांची काळजी घेणं हे आज तुमचं प्रथम कर्तव्य असेल. कन्यारास. कन्याराशीच्या व्यक्तींनी ओम राघवाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग जांभळा आहे. आजचा दिवस कन्याराशीच्या व्यक्तींसाठी हा धनस्थिती उत्तम करणारा दिवस आहे. आर्थिक स्थिती मजबूत करणं आणि आर्थिक अडचणी दूर करणं यासाठी आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. व्यवसायामध्ये उत्तम योग येतील. आजचा दिवस हा व्यवसायाशी निगडीत तुम्हाला जर काही वाढ करायची असेल, तर भांडवलाचं नियोजन करायचं असेल, तर त्यासाठी अतिशय उत्तम आहे. आज प्रवासाचे योग संभवतात, परंतु प्रवास जपून करावेत. आर्थिक नियोजन उत्तम राहील. अडीअडचणींवर मात करू शकाल. तुळरास. तुळराशीच्या व्यक्तींनी ओम जानकी वल्लभाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग जांभळा आहे.
आजचा दिवस तुळराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे, भाग्यकारक घटनांचा दिवस आहे, महत्त्वाकांक्षा पूर्तीचा आजचा दिवस तुमचा ठरू शकतो, कारण आजचा दिवस तुम्हाला सर्वार्थानं पूर्णत्वास नेण्यास मदत करणार आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय योग्य पद्धतीनं करणं, आखणं, त्याची नियोजनबद्ध राहणं किंवा त्यासाठी तुम्हाला एक नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला जो एक आंतरिक तुम्हाला एक बळ लागतं, इच्छाशक्ती लागते, महत्त्वाकांक्षा लागते, त्या पूर्णत्वाचा आज तुम्हाला आनंद येईल. एखादं चांगलं काम सुरू होऊ शकतं, सर्वांची साथ तुम्हाला लाभू शकते. आजचा दिवस भाग्यकारक घटनांचा दिवस आहे, महत्त्वाकांक्षा पूर्तीचा दिवस आहे असं आपण म्हणूया. वृश्चिक राश. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी ओम सीताराम चंद्राय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग तपकिरी आहे. आजचा दिवस वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस यासाठी आहे की आज मोठी आर्थिक उलाढाल करत असताना सावध राहावं, महत्त्वाचे निर्णय सावधपणे घ्यावेत, वादविवाद टाळावेत, प्रवासामध्ये दक्षता बाळगावी, वाहनांची देखभाल करावी. कुठे दूरचा प्रवास असेल तर वाहनांशी निगडीत तुमच्या अडचणी असतील तर त्या दूर कराव्यात आणि मग प्रवास करावेत. आज अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतात, आर्थिक आवक तुमची उत्तम राहील, परंतु गुंतवणूक करत असताना मात्र सावधपणे ही गुंतवणूक होणं गरजेचं आहे. धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींनी ओम आत्मरामाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग नारंगी आहे. तुळराशीमधील चंद्र हा तुम्हाला सर्व लाभांनी युक्त ग्रहमान देतो. साडेसातीची तीव्रता कमी करणारा आजचं ग्रहमान असेल. आजच्या चंद्राच्या भ्रमणामुळे उत्साह चैतन्य तुमच्यामध्ये आलेला असेल, आत्मविश्वास तुमचा वाढलेला असेल, त्यामुळे नवीन योजना राबवणं, काही गोष्टी कुटुंबाशी निगडीत काही जर समजा काही खरेदी करायची असेल तर ती तुम्ही करू शकता, नवीन वस्तू विकत घेऊ शकता, घरामध्ये वाहन सौख्य प्राप्त होऊ शकतं, कुटुंबाशी निगडीत अडचणी दूर करता येऊ शकतात, आर्थिक स्थिती उत्तम होणं, नवीन योजना राबवणं, नोकरीमध्ये काही बदल अपेक्षित असतील तर ते करणं, या सर्व गोष्टींसाठी आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवतं. मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींनी ओम पुष्णे नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग आकाशी आहे. आजचा दिवस मकर राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस आहे. महत्त्वपूर्ण योजना राबवणं आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी अधिकारी वर्गासाठी विशेषतः आजचं ग्रहमान हे अनुकूल आहे. कुंभरास. कुंभराशीच्या व्यक्तींनी ओम अर्काय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पांढरा आहे. तुळराशीमधील चंद्र हा तुम्हाला प्रवासाचे योग देणार आहे. आज अतिरिक्त कामाचा ताण आणि प्रवास तुम्हाला कदाचित होऊ शकतो, त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय योग्य पद्धतीनं तुम्हाला घेता येतील. हे आर्थिक निर्णय घेत असताना सावधपणे घ्यावेत. महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करत असताना सावधपणे करावा. याचं कारण असं, कायदेशीर गोष्टींचा विचार करूनच तुम्ही या गोष्टींचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. कायदेशीर गोष्टींमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट जेव्हा आपण करत असतो आर्थिक गोष्ट, त्यावेळेस आपण यामध्ये काही त्रुटी राहत आहेत का, कायद्याच्या दृष्टीनं जर बघितलं तर काही चुका आपल्या होत आहेत का, या गोष्टीचा विचार तुमच्यामध्ये मनामध्ये असणं आणि त्या दृष्टीनं त्याकडे बघणं हे गरजेचं आहे. विशेषतः जेव्हा काही नवीन आपण एखादी वस्तू विकत घेत असतो, प्रॉपर्टी विकत घेत असतो, राहतं घर विकत घेत असतो, जमीन जुमला हे जे जेव्हा विकत घेत असतो, त्यावेळेस आपण कायद्याच्या गोष्टी तपासून पाहणं खूप गरजेचं असतं. ते आजच्या दिवशी तुम्हाला विशेषतः प्रकर्षानं करणं खूप गरजेचं आहे. मीनरास. मीनराशीच्या व्यक्तींनी ओम रामरूपाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग केशरी आहे. आजचा दिवस मीनराशीच्या व्यक्तींसाठी साधारण दिवस असेल. मोठं आर्थिक धाडस करू नये. नवीन योजना राबवत असताना सावध राहावं. उष्णता वाताचे आणि पित्ताचे विकार ज्या मंडळींनी आहे त्यांनी आज विशेष दक्षता बाळगावी.